पुढची बातमी जळगावच्या माळधी इथे मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत फटकेबाजी केली. आगामी काळात शेतकऱ्यांना पिकांच्या सुरक्षेसाठी झटका मशीनचं वाटप केलं जाणार आहे, तर शेतकऱ्यांनी झटका मशीन घ्यावं आणि मला मतदान करून समोरच्याला झटका द्यावा असं मिश्किल वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं. तसेच राजकारण काय सुरूच राहील, राजकारण म्हणजे छापा काटा, पण जे सामाजिक काम करतोय त्यामुळे रात्री शांत झोप लागते असं गुलाबराव पाटील म्हणाले. जो गरीब शेतकरी मालदार शेतकरी दूरला जातो, जो झटका मशीन घेऊ शकत नाही, असे प्रत्येक गावामध्ये 25-25 लाभार्थी निवडायचे आपल्याला आणि घरपोच त्याला झटका मशीन द्यायचे. तुला झटका मशीन दे, मतदान न करीसन समोरला झटका देणार. पालीमध्ये आम्ही गुलाबराव पाटील फाउंडेशन तर्फे म्हणजे GPS तर्फे रोज 100 डबे देतो रोज. त्या आमच्या गावातला माणूस कोणताच भुकेला झोपता कामा नये ही परिस्थिती आहे. हे काम हे आशीर्वादाचे काम आहे, हे आशीर्वाद देण्याचे काम आहे. असे काम करण्याचं काम आम्ही राजकारण करतोय. राजकारण काय छापा काटा होईल कुस्ती किंवा पाऊल घेऊ, पण जे मी करतो आहे त्याच्याने रात्री तू पडता म्हणून विचारावं झोप लागतो.